उद्दिष्टामध्ये नंतर प्राथमिक सामाजिक नियंत्रण आणि म्हणजे आपल्याला एकूण आठ प्राथमिक संबंधाची वैशिष्ट्ये पाहिली आहे तर स्वयंस्फूर्त संबंध कसे प्राथमिक संबंधामध्ये सहजता किंवा अकृत्रिमता असते म्हणून प्राथमिक किंवा मुद्दाम निर्माण केलेले नसतात आणि सर्वसमावेशक स्वरूपाचे संबंध जे आहे त्यामध्ये उदाहरणार्थ आपल्या मुलाचे मित्र कोण आहेत त्याने कोणता विषय घ्यावा कोणता व्यवसाय करावा इतर वडिलांना आस्था असते अशा प्राथमिक समत्र मर्यादित नसतात सर्व समावेशक स्वरूपा आणि सभासदाचे गटातील स्थान यामध्ये प्राथमिक गटातील प्रत्येक सदस्याच्या स्थानाला गटात महत्व प्राप्त झालेले असते यामुळे गटातील एखाद्या विशिष्ट स्थानाशी संबंधित व्यक्तीची किंवा सभासदाची उणीव भरून काढणे शक्य नसते नंतर आहे व्यक्तिगत अथवा वैयक्तिक संबंध आता यामध्ये आपण दुधवाला यांच्याशी सामाजिक संबंधाचे सातत्य मोलकरीण हे प्राथमिक होत नाहीत कारण आपल्यासाठी दुधवाला हा एक दुधाची विशिष्ट गरज भागवणारी व्यक्ती आहे आणि विशिष्ट गरजेपुरते त्याने त्याचे संबंध मर्यादित असतात म्हणजेच कुटुंब व गटातील आई या व्यक्तीची जागा घेणारी दुसरी व्यक्ती आली तर आई आणि मुलगा संबंध बदलण्याची शक्यता किंवा संभाव्यता अधिक असते नंतर आहे उद्दिष्टामधील अभिन्नता यामध्ये आमची ओळख प्राथमिक गटात होते अशा प्रकारे व्यक्तिगत स्वरूपाच्या भावनांना सामाजिक स्वरूप याच गटातून प्राप्त होत असते नंतर सभासदांमध्ये कर्तव्यामध्ये गटातील सभासदांना परस्परांसाठी विविध प्रकारची कार्य करावी लागतात आईची स्वतःच्या मुलांसाठी कोणतीही गोष्ट करण्याची तयारी असते प्राथमिक गटाचे सदस्य परस्परांसाठी काही गोष्टींचा त्याग करावे देखील तयार असतात नंतर प्राथमिक सामाजिक नियंत्रण यामध्ये गटातील सभासद आपल्या अनौपचारिक पद्धतीने सभासद परस्परांचे वर्तन नियंत्रित करतात नंतर प्राथमिक संबंध स्वरूप असतात यामध्ये दोघांपैकी एकाचीही गरज संपली की हे संबंध संपतात आणि या उलट प्राथमिक गटातील संबंध कधीच संपत नाही प्राथमिक गटाचं महत्व व्यक्ती आणि समाज या दोन्ही दृष्टीने प्राथमिक समूह महत्वपूर्ण असतात नवजात शिशूला समाजाची म्हणजे सामाजिक जीवनाची ओळख प्राथमिक समूहाद्वारे होत असते यामध्ये प्राथमिक समूहाचे विवेचन जे आहे त्यामध्ये आहे आपल्याला व्यक्तिमत्वाची जडणघडण मानसिक सुरक्षितता सामाजिक भूमिका सामाजिक नियंत्रण अशा प्रकारे आपल्याला प्राथमिक गटाचं महत्व हे या ठिकाणी सांगता येतं जसं की कुटुंबातील मुलांच्या जीवनावर प्राथमिक गट विघटित झाला की त्याचे सर्वात जास्त दुष्परिणाम होतात मग यामधील आईवडिलांमधील भांडणे त्यांच्यामधील घटस्फोट याचा जबरदस्त फटका अमेरिकन समाजातील मुलांच्या जीवनास बसत असतो विघटित कुटुंबाची संख्या सर्वात जास्त असल्यामुळे अमेरिकेत लोकांच्या सामाजिक जीवनात भय असुरक्षितता आणि अस्थैर्य अस्थैर्य यांचे प्रमाण वाढले आहे ज्या कुटुंबात कुटुंबासारखे प्राथमिक गट स्थिर असतात त्या समाजात स्थैर्य व सुरक्षितता असते म्हणून समाज समाज समाजजीवन कसे आहे याची ओळख करून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे विवेचन आपल्याला या ठिकाणी करता येते नंतर आहे दुय्यम गट किंवा दुय्यम समूह